आज दिनांक 1/8/2021 रोजी आपण धनुर शिवार तालुका धुळे या शिवारात आलेलो आहे. विलास शिंदे म्हणून आपले प्रगतिशील शेतकरी आहेत. आपले इंद्रस ॲग्रोटेक या कंपनीचे उत्पादन वापरलेले आहे मका पिकासाठी. आपण त्यांना विचारू की काय करतो. नमस्कार. मी सुरुवातीपासून आपले इंद्रस ॲग्रोटेकचे उत्पादन वापरले. हो, बियाण्याला लावण्यापासून तुम्ही हे उत्पादन वापरले. बरोबर. तुम्हाला काय फरक वाटतो याचा? फरक असा वाटतो आहे की सुरुवातीपासून आम्ही ना सुपर कप ऑलराऊंडर याच्यामध्ये माझ्या बीज प्रक्रिया करून आम्ही त्याच्यानंतर थोडा फरक जाणव होता आधी. थोडी फवारणी केली ऑलराऊंडर सुपर कप मध्ये. हा, ते आता बस एकदम चांगलं वाटतं. बर, साधारण आता किती फवारण्या झाल्या असतील? आपण सुपर कप ऑलराऊंड फवारण्या केल्या आहेत. अजून लावलं नाही अजूनपर्यंत. कुठले रासायनिक खत वगैरे दिलेले? आता उद्या परवा आता लावणार आहे. हां, बरं. काय देणार आहे आता उद्या परवा? आता वंडर कप आपलंच देणार आहे. आपलंच देणार आहे, इन्सॉल्ट देणार नाही. बरं. तुम्ही तो पहिल्या दिवसापासून ठरवलं होतं की रासायनिक मटेरियल यावं वापरायचं नाही, त्या मानाने तुम्ही काम करता? काम चालू आहे. बरं, आता तुमचा हा मक्याचा प्लॉट आणि इतर मक्याच्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक वाटतं? फरक जाणवतो ना. फरक आहे ना. इथं आडीचं प्रमाण जे असेल ते प्रमाण शून्य. म्हणजे तुम्हाला रोगप्रतिकार शक्ती झाडाची चांगल्या प्रकारे वाढली लागते. बरोबर. आणि आता ज्या प्रमाणात त्याची उंची वाढलेली आहे त्याचा गोंधा वगैरे, तर इतर शेतामध्ये त्याचा काय फरक वाटतो तुम्हाला? फरक जाणवतं का याच्या? आतापर्यंत फक्त आपण सुपर कप ऑलराऊंडर हे वापरलेलं आहे. म्हणजे साधारण एक दोन फवारणे म्हणजे एक बीग आलं आहे. एक बीग आल्या म्हणजे किती पंप झाले असेल? आता पाच पंप झाले असतील. पाच सहा. बरं. म्हणजे दोन फवारणेला एक 10-12 पंप झाले. पंप लागले म्हणजे 1 लिटर औषध सुद्धा तुम्हाला लागलं. बरं. या हेतूतून म्हणजे कमी खर्चात चांगली शेती करता येईल असं याच्यातून निदर्शनात येईल. म्हणजे कमी खर्चात चांगलं उत्पादन घेऊ शकतो. तुम्ही आपले प्लस ॲग्रोटेक या कंपनीचे उत्पादन वापरून समाधान. समाधान. चालेल. धन्यवाद.